हेलो 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 आई गावदेवी चषक नक्कीच मौसम पावसाळ्याचं आहे परंतु क्रिकेटचं स्पिरिट मात्र सुरू आहे. आई गावदेवी चषक शेंद्रून आयोजित ही स्पर्धा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय. नळगाव वर्सेस शेंद्रून या दोन संघांच्या दरम्यान सलामीचे दोन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. नारायण आणि नारायण आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानात येते आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तीन षटकांचा राहील आणि या सामन्यासाठी पंचगिरी पाहतील किच मयुरेश तारमळ आणि तुषार विश्व. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना स्ट्राईकचा बार सांभाळतोय नारायण. नॉन स्ट्राईक एंडला आहे गणेश. सलामीचा गोलंदाज येतोय शेंद्रून संघासाठी नकुल. नक्कीच रबर चेंडू खेळली जाणारी स्पर्धा आणि एक वेगळाच उत्साह वेगळेच वातावरण आणि वातावरणात सजलेली स्पर्धा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना स्ट्राईकचा वार सांभाळतो फलंदाज नारायण विथ नॉन स्ट्राइकर एंड गणेश. पहिला चेंडू लेट्स प्ले नकुल गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू बॅटची एज आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात वेल बिगिनिंग हाफ डन चांगली स्टार्ट करून देतोय नकुल आपल्या संघाला. नक्कीच या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळून काढेल गोलंदाज नकुल. स्ट्राईकचा वार सांभाळतील लेफ्ट हँड बॅट्समन नारायण. नारायण एक मोठं नाव आहे या पंचक्रोशीतील क्रिकेटचं. जर आपण वैशिष्ट्य बघितलं वाईट चेंडू असेल या दरम्यान नक्कीच पंच दंडित करणार या चेंडूला. एक्स्ट्राज न खातं उघडलं जात आहे नडगाव संघाचं. नक्कीच या वाईटच्या रूपाने एक धाव संघाची खातं उघडलं जात आहे नडगाव संघाचं. नकुल गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथ सांभाळून गोलंदाजी करणं गरजेचं. राईट आर्म राऊंड द विकेट ना दुसरा चेंडू हाताळून काढतोय. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाही परंतु सेफ झोन मध्ये ढकलून दिला ऑफसाइडच्या दिशेनं. सिंगल कम्प्लीट केली जाते आणि आता मात्र स्ट्राईकचा वार सांभाळतोय तो फलंदाज गणेश. या एका धावेला धावसंख्या ऍड होते एक ना पुढे जाते दोन धावा धावसंख्या धावफलकावर. नक्कीच तीन षटकांचा हा सामना चांगली पार्टनरशिपची आवश्यकता असेल नडगाव संघाला. नकुल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय एक एक्स्ट्राच्या रूपाने वाईटच्या रूपाने एक धाव आणि एक धाव नक्कीच बॅट ऍड केली गेली नारायणकडे. याच दरम्यान या षटकामध्ये पहिल्यांदाच गणेश स्ट्राईकचा बार सांभाळतोय. राईट आर्म विकेट ना आता मात्र नकुल गोलंदाजीसाठी येतोय.
हाफ ट्रॅकर चेंडू टायमिंग साधलं नाहीये परंतु बॅटची एज घेऊन नक्कीच शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव मिळते या चेंडूवर आणि एका धावेने धाव संख्या पुढे जाते. तीन धावा धाव फलकावर ऍड केल्या जात आहेत. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करताना दिसतंय. दिसतो तो गोलंदाज नकुल व्हेरिएशन दाखवतोय. स्लोवर वनचा मारा करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू टाकतोय. गोलंदाजीचं वैशिष्ट्य असतं तुम्ही तुमच्या गतीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं. यावेळेस वेगवान मारा चांगली रनिंग ऍक्शन दिसते या गोलंदाजाची नकुल चेंडू संघासाठी. अतिशय जबरदस्त गोलंदाज अतिशय जबरदस्त व्हेरिएशन बघायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथ गुड लेंथ वर पडलेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. परिणाम निर्धाव चेंडू. नकुल चांगली गोलंदाजी करतोय. नारायण मात्र प्रतीक्षा करतोय मोठ्या फटक्याची. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. हो टायमिंग साधलं नाही परंतु एक धाव या ठिकाणी ऍड केली जाते. धावल कवल चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय शत्रुंच्या संघाकडनं. एका धावीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती आहे चार धावा. आज मात्र उत्कृष्ट समालोचनाची धुरा ज्यांनी सांभाळली रमेश शिंदे सर. नक्कीच एक गोड आवाज आणि टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेताना जितूजी पाटोळे जनकजी विषय यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. याच दरम्यान पंच दंडित करतात. दिस इज वाईड बॉल आणि हा चेंडू नक्कीच वाईड असेल. एका धावेची भर पडते धावसंख्यावर. धावसंख्या होते पाच. गणेश आणि नारायणजी सलामीची जोडी चांगली स्टार्ट देण्याचा प्रयत्न दिसतोय नडगाव संघासाठी. नकुल आतापर्यंत सक्सेस झालाय गोलंदाजीमध्ये परंतु अवंतर धावा मात्र येत आहेत त्या नडगाव संघाच्या खात्यात. नेक्स्ट बॉल वन्स अगेन फेस करेल गणेश. हाफ ट्रॅकर आणि या चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. नक्की जर चकवलं ते चेंडूवर गोलंदाजानं आणि पहिल्या षटकाच्या सामनीनंतर धावसंख्या धावफलावर अवघी पाच धावा. आणि परंतु एक वैशिष्ट्य असं की कोणत्या प्रकारची विकेट गमवली नाहीये परंतु चांगली गोलंदाजी अतिशय दर्जेदार गोलंदाजी नकुलच्या माध्यमातून. हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज मैदान अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांचं एक माहेरघर म्हणून ओळखलं जाणार आहे. मैदान याच मैदानावर हरवली गेली एसपीएल. याच मैदानावर नडगाव चषक भरवला गेला. याच मैदानावर नडगाव विभाग प्रीमियर लीग भरवली गेली. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा दोस्ती चषक याच मैदानावर भरवला गेला मागच्या आठवड्यामध्ये. अतिशय दर्जेदार क्वालिटीचे सामने या मैदानावर भरवले जात आहेत आणि आयोजकांचं वैशिष्ट्य आणि बाळू विषय यांच्या सौजन्यानं या ठिकाणी मैदानाची उपलब्धता नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बॉलर असेल गोलंदाजा मार्ग सज्ज गोलंदाज अभि द मॅन फ्रॉम शेंद्रू. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन नारायण. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. याच वेळेस पंच दंडित करतात. दिस इज नो बॉल आणि नो प्लस कॅप कॉल. कॅप कॉलचा हा इशारा आहे की कॅप कॉल दिला नाहीये त्यामुळे नो चेंडू असेल. नक्कीच अतिशय सक्षम आणि अतिशय जागरूक असे पंच या ठिकाणी लाभलेत मयुरेश तांबळे. एकूण धावा पाच. या पाच धावांनी धावसंख्या वाढते. धावफलकावर दहा धावा. दहा धावा नजर हटी दुर्घटना घटी. कुठे आपण गेलो तरी आपली जी डिसिप्लिन आहे आपल्यामध्ये जे सातत्य आहे आपल्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन खूप महत्वाचे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आता मात्र सूर सापडलेला दिसतो नारायण या फलंदाजाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अभि टू नारायण.
यावेळेस मी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे परंतु टायमिंग प्रॉपर साधला नाही, परंतु साहेब झोन मध्ये चेंडू जातोय, चेंडू सी मारेशे पार चौका, चार धावांनी धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या पोहोचती आहे 14 धावांवर, 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट विकेट, हे वैशिष्ट्य असेल या धावफलकाचं. अतिशय दर्जेदार चांगली स्टार्ट करून देतो नारायण आपल्या संघासाठी. नक्की चार धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 14 धावांवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अभि टू नारायण, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, डाऊन द बॉल, यष्टीरक्षक चूक करत नाहीये आणि या चेंडूवर विकेट गमावली जाते नाडगाव संघाची. नारायण इज बॅक टू द पॅव्हिलियन. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग साधलं नाहीये, बॅकची एज घेऊन चेंडू नक्कीच इन द इयर आणि कोणत्याही प्रकारची चूक केली नाही यष्टीरक्षकानं आणि एक मोठं यश मिळतंय नारायणच्या रूपानं ते शेंद्रून संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, फलंदाज यशवंत, यशवंत नवीन फलंदाज येतोय. अभि चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, पहिला चेंडू दोन नंतर चौकार आणि आता मात्र विकेट, असं वैशिष्ट्य या षटकाचा. नेक्स्ट बॉल राईट आर्म फॉर द विकेट. ओ या ठिकाणी खूप हाफ ट्रॅकर चेंडू उसळी घेतली, नक्कीच पंच इशारा करतात दिस इज वाइड बॉल आणि या एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये, धावसंख्या पोहोचते 15 धावा. 50 रन्स ऑन स्कोरबोर्ड एका गड्याच्या मुंबईतल्या चांगली धावसंख्या उभारली, 3 षटकांचा सामना, थेंबे थेंबे तळीस असे या उक्तीप्रमाणे एक एक धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल फलंदाज गणेश अभि, यावेळी स्लॉट मध्ये चेंडू स्टेटच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय परंतु दरम्यान एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मैदान थोडं स्लिपरी असल्या कारणानं सेफ अशी फिल्डिंग बघायला मिळते शेंद्रू संघाकडनं, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही, धावसंख्या एक न पुढे जाते पोहोचते 16 धावांवर. आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बघायला मिळतं, नारायण गेल्यानंतर पुन्हा एकदा यशवंतच्या रूपाने लेफ्ट हँड बॅट्समन मैदानावर येतोय, आता मात्र स्ट्राईक संभाळतोय गोलंदाज अभि साठी. अभि चांगली गोलंदाजी करतोय, चांगली रनिंग बॉलिंग ऍक्शन दिसतीये. हाफ ट्रॅकर भिरकावून दिला एक साईडच्या दिशेनं, चेंडू अग्नाला भिडलाय, चेंडू सीमारेषे पार, यावेळेस मात्र येतोय षटकार 6 धावा, धावसंख्या 22, 20 run, 2 runs on scoreboard, 1 wicket. अतिशय जबरदस्त नेत्रदीपक असा फटका बघायला मिळाला, पूर्ण बॉडी टर्न करून चेंडूचा वेध घेतला आणि यशवंतच्या बॅटमधून हा षटकार बघायला मिळाला. या 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते, पोहोचते 22 धावांवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अभि, ओ आता पुन्हा एकदा लाईन आणि थोडी भरकटलेली दिसतीये, वाईड चेंडू पुन्हा एकदा, नक्कीच नजर हटी दुर्घटना घटी, तुमची लाईन लेंथ खूप महत्वाची, गोलंदाजी करताना तुमचा टप्पा खूप महत्वाचा. यावेळेस मात्र 23 धावांवर पोहोचतोय धावफलक. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला नाही, टायमिंग प्रॉपर साधला नाही, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू जातोय, लेग साइडच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु मैदान नक्कीच आउटफील्ड काही स्लीपर आहे, या कारणाने 2 धावा मिळण्यात यश मिळत ते नडगाव संघाला. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 25, नक्कीच दुनिया नाही मानती कमजोरों को, दुनिया तो मानती जोरों को, आपल्या मंडळातील जोर दाखवण्याचा प्रयत्न आहे, परंतु टायमिंग थोडं प्रॉपर साधलं गेलं नाही, परंतु धावसंख्या मात्र येते, प्रत्येक चेंडूवर धावा येत आहे, धावसंख्या होती आहे 25, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून या सामन्यांचा आपण आस्वाद घेत आहे. नेक्स्ट बॉल दुसरा षटक सुरू आहे, अभि गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, खोलवट टप्प्याचा चेंडू होता परंतु खोदून काढला बॅट्समन, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. नक्कीच हा जर उन्हाळ्याचा सीझन असता तर ही एकच धाव होऊ शकली असती, कारण जोराने येतो फिल्डर चेंडूवर, धावसंख्या 2 पुढे जाते आफ्टर 2 ओव्हर्स. सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 27 रन्स लॉस ऑन 1 विकेट, एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावर नडगाव संघाच्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाव होत्या, मात्र उर्वरित
जे सहा चेंडू हाताळून काढले. या षटकामध्ये 21 धावांचा पाऊस पडला त्या नटगाव संघाच्या फलंदाजांनी. तब्बल 22 धावा या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. तिसरा गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरा मनोज द मॅन फ्रॉम शेंद्रू. लेफ्ट हँड बॉलर मनोज टू यशवंत उघडा. षटक खूप महागडं पडलं होतं परंतु आता मात्र चांगलं कम बॅक करतोय शेंद्रू संघ. या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा हा ट्रॅकर स्लोवर वनचा मारा आहे. चांगला फटका लेग साइडच्या दिशेनं गडविकेट झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दोन धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या आणि आता पोहोचते आहे 29 धावा 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मनोजचे पहिले दोन चेंडू निर्धाव. आता तिसऱ्या चेंडूवर मात्र दोन धावा घेण्यात यश मिळत आहे नडगाव संघाला. यशवंत यावेळेस मात्र स्वॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू अग्नाला भिडला आहे. बॉल तयार परंतु यावेळेस मात्र उत्कृष्ट झेल टिपला गेला आणि यशवंत जी इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट. गणेश माथडी बरोबर सॉरी पतन होते. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे आणि धाव फलकावर तिचा वापर करतो आहे. आपल्या मंडळातील जोर दाखवतो आहे यशवंत. नक्कीच मनोज ओरपी चेंडू टाकला गेला आणि या चेंडूला नक्कीच चांगली दिशा दिली. चांगला टायमिंग ताकदीचा वापर यशवंतच्या माध्यमातून बघायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर मनोज टू यशवंत. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आडव्या बॅट पॅरलल. एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे नडगाव संघ. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. चेंडू नक्कीच थर्ड मॅन रिजन मध्ये जातो. एक धाव खातं उघडलं जात आहे ते शेंद्रू संघाचं. 17 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बघायला मिळतं सलामीच्या जोडीकडे. विकी एक टाकला गेला परंतु बॅटची एज घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेनं गेला. सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आणि दोन धावीने धाव संख्या पुढे जाते पोहोचते 3 धावांवर. टार्गेट मोठा आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकार यांची आतषबाजी करावी लागेल. 3 षटकांचा सामना. चांगली गोलंदाजी करतोय विकी नडगाव संघासाठी. नेक्स्ट बॉल गोलंदाज विकी अचूक टप्पा. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता अभिजा परंतु प्रयत्न फसला. परिणाम निर्धाव चेंडू. प्रयत्न फसला. परिणाम निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करतोय विकी. चांगला फटका आहे. स्वतःच्या फलद्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता परत अलॉंग द कार्पेट सॉरी पूल शॉट या ठिकाणी बघायला मिळाला तो विकीच्या मनोजच्या फलंदाजीत. हे षटक संपते. फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट विकेट 7 धावा. अशीच काहीशी सुरुवात होती नडगाव संघाची. अवघ्या 5 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 7 धावा 39 धावांचं टार्गेट. आता मात्र आवश्यकता आहे ती 32 धावांची 12 चेंडू. आणि लक्षात असू द्या कंपल्सरी चेसिंग आहे. 12 नक्कीच टायमिंग साधलं नाही पण लेक्साइडच्या दिशेनं थोडं क्षेत्ररक्षकामध्ये आपला ढिसाळपणा दिसतोय. नारायण याच दरम्यान 2 धावा मिळत आहेत त्या शेंद्रू संघाला. धाव संख्या 2 ने पुढे गेली. 9 धावा धावफलकावर.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। प्रयत्न करना कर लेनाड संघाचा कर्णधार टेमरे संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आपल्याला फायनल कॉल असेल आपल्याला पेनल्टी बसेल। अभी सलामीला या अभी अजूनही मैदानात आहे। ओ अतिशय सुरेख गोलंदाजी षटक संपतं आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड ओनली 10 रन्स। सहा चेंडू मध्ये तब्बल 29 धावांची गरज आहे। आव्हान खूप अवघड झालंय। राम मैन फ्रॉम नडगाव सहा चेंडू 29 धावा बैटिंग करतोय गणेश ऑफसाइड जर्सीने कट केलाय स्ट्राइक रोटेट करतोय अभिला स्ट्राइक देतोय पाच चेंडू तब्बल 28 धावा। क्या करे जब चिड़िया चुप गई खेत परंतु पाच चेंडू मध्ये सहा पाच चेंडू मध्ये जर षटकार लागवला तर मात्र समीकरण बदलू शकतो। चांगली गोलंदाजी रामकडनं पहिला चेंडू चांगला हाताळून काढला। यावेळेस मात्र दिशा भरकटली। दिस इज अ बीमर बॉल चेंडू सरळ लॉग टॉपच्या दिशेने जातोय चौकार। एकूण धावा पाच आता मात्र पाच चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे। पाच बॉल 23 धावांची आवश्यकता आहे। सॉरी रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 5 बॉल्स। अभी अभी मात्र खेळपट्टीवर आल्यापासून नक्कीच संघर्ष करतोय। बॅकफूटवर जाण्याचा मारून जाण्याचा प्रयत्न होता परंतु वेग खूप आहे गोलंदाजीचा। पुन्हा एकदा स्विंग अँड मिस निर्धाव। आता मात्र नडगाव संघ नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर आहे। चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलं फलंदाजीला। फुल टॉस सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय आणि या चेंडूवर अवघी एक सिंगल मिळते। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे ज्यावर शिक्का मोर्तब केलेला आहे ते नडगाव संघाचा दोन चेंडूचा खेळ बाकी धाव संख्या 17। ओ बॅट लॉफ्ट केलाय चेंडूला। औपचारिकता शिल्लक आहे सामन्याची एक चेंडू शिल्लक धाव संख्या 18 तब्बल 21 धावांची गरज आहे। आणि या ठिकाणी नडगाव संघ विजयी झालेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन नडगाव संघ। तेवढंच कौतुक शेंद्रू संघाचं पुढच्या फेरीत दाखल झालेला संघ नडगाव संघ। धन्यवाद।